हेलो स्टूडेंट्स, नेक्स्ट एग्जांपल बघा। नेक्स्ट एग्जांपल आपलं काय, आपलं मॅक्झिमा आणि मिनिमम चाललेलं आहे, त्याच्यातलं आपलं नेक्स्ट एग्जांपल बघूया आपण। ए मेटल वायर ऑफ 36 सेंटीमीटर लॉन्ग इज बेंड टू फ्रॉम ए रेक्टँगल, फाइंड इट्स डायमेन्शन व्हेन इट्स एरिया इज मॅक्झिमम। काय सांगितलं आपल्याला, मेटल वायर आहे, किती आहे, 36 सेंटीमीटर लॉन्ग आहे, किती आहे, 36 सेंटीमीटर काय लॉन्ग आहे, काय केलं परत ते फ्रॉम बेंड टू फ्रॉम ए रेक्टँगल, जिथे बेंड करायचं, कुठल्या फॉर्ममध्ये करायचं आहे, बेंड करायचं आहे, कुठल्या फॉर्ममध्ये करायचं आहे, रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये करायचं आहे, ठीक आहे। मी आता हे काय करायचं, आपण हे समजा 36 सेंटीमीटर लॉन्ग आहे, हे काय करायचं, बेंड करायचं आहे, असं बेंड करायचं आहे, आणि काय करायचं, हे रेक्टँग्युलर टाईप करायचं, हे तुमचं बेंड झाल्यानंतर असं तुमचं हे रेक्टँग्युलर टाईप येईल, ठीक आहे। म्हणजे आता मग आपलं रेक्टँग्युलर करायचं म्हणल्यानंतर इथं काय आपला लेंथ आली, ब्रेड्थ आली, आपला मानावं लागेल, ठीक आहे। आपलं म्हणजे थोडक्यात आपल्याला काढायचं आहे इथे सोल्युशन काय, बघा हे बेंड आपलं हे वायर आहे, ते काय केले, हे बेंड केले आपण, ठीक आहे। याचा अर्थ हे, ह्याला आपण एक्स म्हणू, याला वाय म्हणू, ही लेंथ एक्स सेंटीमीटर आणि ब्रेथ वाय सेंटीमीटर, ठीक आहे। समजा आपण लेट लेंथ इक्वल टू एक्स सेंटीमीटर अँड ब्रेथ इक्वल टू वाय सेंटीमीटर, ठीक आहे। लेंथ आणि काय, ब्रेथ, रेक्टँगलची लेंथ एक्स सेंटीमीटर आणि रेक्टँगलची ब्रेथ काय वाय सेंटीमीटर आपण म्हणू। आता आपला पेरिमीटर दिलेला आहे, ठीक आहे, हे पेरिमीटर आहे, याचा अर्थ काय, पेरिमीटर आहे, परिमिती, ठीक आहे। पेरिमीटर इक्वल टू काय, हे प्लस हे प्लस हे प्लस हे, याचा अर्थ हे म्हणजे काय एक्स आहे, हे म्हणजे काय वाय आहे, म्हणजे किती आलं, मग हे टू एक्स प्लस टू वाय, याचा अर्थ टू कॉमन काले काय राहिलं, ठीक आहे। पेरिमीटर काय असतो, टू एक्स आणि हे टू वाय, म्हणजेच काय टू कॉमन काढलं की एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती दिले आपला, 36 दिले, किती दिले, 36, म्हणजे आता काय आलं, मग आता हे देअर फोर एक्स प्लस वाय इक्वल टू, हे टू इकडे गेलं तर काय होईल, हे 36 डिवाइड बाय टू म्हणजे किती आलं, 18, ठीक आहे। देअर फोर आता ह्याच्यावर आपलं काय काढायचं आहे, वाय काढायचं आहे, वाय इज इक्वल टू काय होणार, हे 18 मायनस एक्स, एक्स प्लस वाय इक्वल टू 18, म्हणजे वाय इक्वल टू काय होणार, 18 मायनस एक्स, ठीक आहे। हे काय झालं, वाय इज व्हॅल्यू आली, वाय इक्वल टू 18 मायनस एक्स, ठीक आहे। आता आपलं एक्सची व्हॅल्यू काढायची, मग ह्याच्यामध्ये पुटअप करायची, मग आपलं ते वायची व्हॅल्यू आपला मिळेल, ठीक आहे। आता आपण एरिया काढायचा, एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू, एरिया कसा आहे, रेक्टँगलचा एरिया कसा असतो, लेंथ इंटू ब्रेथ, याचा अर्थ काय आलं, लांबी गुणिले रुंदी म्हणजे काय, एक्स इंटू वाय आलं, एक्स इंटू वाय। आता इथं वायची व्हॅल्यू पुटअप करा, वायची व्हॅल्यू, देअर फोर दॅट इज इक्वल टू एक्स इंटू वाय, किती आहे, 18 मायनस एक्स, म्हणजेच काय झालं, हे मल्टिप्लाय करा, इथे आलं 18 एक्स मायनस एक्स स्क्वेअर, 18 एक्स मायनस एक्स स्क्वेअर, हे काय आलं, हे काय आलं, हे एरिया ऑफ रेक्टँगल आला, एरिया ऑफ रेक्टँगल, ठीक आहे। याचा अर्थ आपण ह्याला ह्याला काय करायचा, लेट एक्स इक्वल टू, लेट याचा अर्थ हे एफ ऑफ एक्स इक्वल टू काय झालं, मग हे 18 एक्स मायनस एक्स स्क्वेअर, हे झालं एफ ऑफ एक्स, ह्याला आपण एफ ऑफ एक्स मानू, ठीक आहे। आपल्याला काय काढायचं असतं, लक्षात आलं का, एफ ऑफ एक्स नंतर एफ डॅश एक्स, एफ डबल डॅश एक्स, ते काढायचं आहे। आपण एफ ऑफ एक्स काढण्यासाठी आपण हे केलं सगळं, पेरिमीटर दिला होता, त्याच्यावर आपण काय केलं, मग हे रेक्टँगल काढला, त्याच्यावर आपण हे व्हॅल्यू काढली, याचा अर्थ ह्याला लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू दिस व्हॅल्यू। आता एफ डॅश एक्स इक्वल टू, एफ डॅश एक्स इक्वल टू काय आलं, हे 18 एक्स डेरिव्हेटिव्ह टू एक्स डेरिव्हेटिव्ह टू 1 मायनस 2x मायनस 2x आणि एफ डबल डॅश एक्स, एफ डबल डॅश एक्स इक्वल टू काय आलं, हे 0 मायनस 2 एक्स डेरिव्हेटिव्ह टू 1, म्हणजे हे एफ डबल डॅश एक्स इक्वल टू किती आलं, मायनस 2 आलं, ठीक आहे। आता एक्स काय असतं, परत आपण काय करतो, आता परत काय करतो, आपण एफ डॅश एक्स इक्वल टू 0 आपल्या एक्स व्हॅल्यू काढायचे, याचा अर्थ एफ डॅश एक्स इक्वल टू 0 गिव्ज, एफ डॅश एक्स किती आहे,
18 minus 2x equal to 0. Therefore, किती आला मग x value? Minus 2x equal to minus 18. ठीक आहे, याचा अर्थ minus minus cancel, x equal to किती आला? 18 divided by 2 equal to 9. याचा अर्थ x equal to किती आला? 9 आला. x equal to काय आलं? 9. मग आता x value मिळाली आपल्याला, म्हणजे रेक्टँगलरची लेंथ मिळाली x. आता y काढायचं, y कुठे आपल्या इथं? y equal to हे, याचा अर्थ ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. therefore y equal to काय येणार आहे? y equal to 18 minus x. 18 minus x, याचा अर्थ 18 minus 9 equal to काय आलं? 9. therefore y equal to काय आलं? 9. म्हणजे x ची पण व्हॅल्यू y 9 आली, y ची पण व्हॅल्यू 9 आली. याचा अर्थ हा रेक्टँग्युलर जो आपण फॉर्म केला होता तसा काय झाला? स्क्वेअर झाला. काय झाला? स्क्वेअर झाला. कारण लांबी आणि रुंदी कशी आहे? सारखी आहे. लेंथ 9 आहे आणि ब्रेथ पण कशी आहे? 9 आहे. याचा अर्थ काय झाला? तो स्क्वेअर झाला. काय झाला? स्क्वेअर झाला. आता ही एक्स व्हॅल्यू आपण, ही आलेली एक्स व्हॅल्यू आपण कुठं पुटअप करत असतो? कुठं पुट करतो आपण? एफ डबल डॅश एक्समध्ये. याचा अर्थ देअर फोर एफ डबल डॅश किती आहे? 9. 9 इक्वल टू मायनस 2. इथं एक्स नाहीच आहे, फक्त मायनस 2च आहे. त्यामुळे मायनस 2च लिहायचं फक्त. एक्स असेल व्हॅल्यू तर लिहायचं. याचा अर्थ पण इथं लिहिताना काय करायचं? एफ डबल डॅश 9 इक्वल टू मायनस 2. तर इथं मायनस आहे, याचा अर्थ लेस दॅन 0. लेस दॅन 0. देअर फोर काय आलं मग हे? देअरफोर एफ हॅज लेस दॅन आहे, म्हणजे काय आलं इथं? मॅक्झिमम व्हॅल्यू. काय आलं? मॅक्झिमम व्हॅल्यू. किंवा बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. काय आलं इथं? बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट एफ हॅज इथं लेस दॅन असल्यामुळे काय येणार आहे? मॅक्झिमम ॲट एक्स इक्वल टू 9. मॅक्झिमम ॲट एक्स इक्वल टू काय? 9 आलं. ठीक आहे, मग आता वेन एक्स इक्वल टू 9 ही परत आपण व्हॅल्यू काढली. वेन एक्स इक्वल टू 9 देन वाय इक्वल टू काय आलं? 9 आले. वाय इक्वल टू काय? 9. देअर फोर रेक्टँगलर इज अ स्क्वेअर. देअर फोर रेक्टँगल इज अ स्क्वेअर इज ऑफ साईड 9 सेंटीमीटर. काय सांगितलं फायनल शूट आपलं? काय? द रेक्टँग्युलर इज अ स्क्वेअर ऑफ साईड 9. ठीक आहे, म्हणजे हे झालं. किती आलं? साईड तुमची 9 आली. ठीक आहे, शेवटी तुमचं फायनल आन्सर काय आलं? 9. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. आता नेक्स्ट एक्झाम्पल, द टोटल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग एक्स युनिट्स किंवा आता हे आपण थोडंसं नंतर घेतलं तरी चालेल बरं का? कारण तुम्हाला रेव्हेन्यू हे ते सगळं हे करायचं आहे. ठीक आहे, आता आपण ठीक आहे, द टोटल कॉस्ट of producing x units is rupees, मी थोडक्यात तुम्हाला गिव्हन म्हणतो, c equal to total cost c equal to x square plus 60x. x square plus 60x plus 50 plus 50. तुमच्या इथली एक्झाम्पल आहे त्यामुळे मी काय लिहित नाही. अँड द प्राईस इज रुपीज p equal to 180 minus x. 180 minus x per units. For what units is profit maximum? काय विचारले? कोणत्या व्हॅल्यूसाठी? For what units is the profit maximum? Profit maximum म्हणते. Profit maximum. तुमच्याकडे हे एक्झाम्पल आहे ऑलरेडी. ठीक आहे, आपलं काय करायचं आहे? गिव्हन काय आपलं सोल्युशनमध्ये? गिव्हन टोटल कॉस्ट सी दिले, प्राईस काय दिले? पी दिले. प्राईस पी दिले, मग आपलं काय विचारलं? प्रॉफिट मॅक्झिमम. याचा अर्थ प्रॉफिट. प्रॉफिटला आपण काय म्हणतो? हे प्रॉफिट. प्रॉफिटला आपण पाय म्हणतो. लक्षात आलं? प्रॉफिट इक्वल टू काय असतं? आर मायनस सी. फॉर्म्युला कुठला आहे? हे तुम्हाला 11 झालेलं आहे बघा. प्रॉफिट इक्वल टू आर मायनस काय? सी. मग आता आर आपल्या इथं दिलं आहे का? नाही. मग ते आर इक्वल टू कसं काढायचं? मग आता नाव आर इक्वल टू
Now r equal to px, r equal to p into x is to bro na as r to p ke the 180 minus x into x, which is kya matlab hai, that is equal to 180x and minus x square. Kya dala r equal to dala kya dala hai r equal to dala. ठीक आहे. आपण प्रॉफिट आपला काढायचा बघा. प्रॉफिट याचा अर्थ आर मायनस सी आहे, पण आपला आर दिलं आहे का नाही दिलं. आर कसा काढतो आपण? पी इंटू एक्स किंवा पी इंटू डी असतं बघा. इथं तुम्हाला डी दिलं असतं, इथं डी घेतलं असतं, याचा अर्थ इथं एक्स आहे म्हणून आपण काय केलं, इथं एक्स घेतलं. त्यामुळे पी एक्स इक्वल टू ही पीची व्हॅल्यू इंटू एक्स, म्हणजे परत आरची व्हॅल्यू आपला मिळाली. हे झालं प्रॉफिट. काय झालं हे? प्रॉफिट. याचा अर्थ काय आता आहे? पी एक्स इक्वल टूची व्हॅल्यू झाली. थोडक्यात काय आपण ह्याला काय करायचं आता? लेट पी एक्स इक्वल टू, लेट जसं आपण एफ एक्स एफ ऑफ एक्स म्हणतो तसं हे पी ऑफ एक्स इक्वल टू काय झालं? 180x मायनस एक्स स्क्वेअर, 180x मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सॉरी, आर मायनस सी प्रॉफिट राहिलं ना आपलं. प्रॉफिट काढायचं आपलं, प्रॉफिट मॅक्झिमम म्हणलं, त्यामुळे प्रॉफिट काय देतं? समजा पाय इक्वल टू आर मायनस सी आहे, आर इज व्हॅल्यू किती आली आता इथं? 180x मायनस एक्स स्क्वेअर, आणि मायनस सी किती आहे? मायनस सी याचा अर्थ एक्स स्क्वेअर प्लस 60x प्लस 50, दॅट इज इक्वल टू 180x मायनस एक्स स्क्वेअर. मायनसने मल्टिप्लाय करा, मायनस एक्स स्क्वेअर मायनस 60x आणि मायनस 50. इथं मायनस मायनस काय? याचा अर्थ मायनस 2x स्क्वेअर. नंतर हे 180 आणि मायनस 60, मायनस 60 म्हणजे किती झालं? प्लस 120x आणि मायनस 50. हे झालं पाय, हे प्रॉफिट झालं. काय झालं हे? प्रॉफिट. ठीक आहे. आता लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू आपण याला म्हणू, लेट लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू काय म्हणजे मायनस 2x स्क्वेअर प्लस 120x मायनस 50. आता ह्याचं काय करायचं? एफ डॅश एक्स एफ डबल डॅश एक्स हे काढायचं. याचा अर्थ काय आहे? एफ डॅश एक्स इक्वल टू किती आलं हे? मायनस 4x, बरोबर आहे ना? मायनस 4x प्लस 120, एक्स 7 50 डेरिव्हेटिव्ह 0. नंतर एफ डबल डॅश एक्स इक्वल टू किती आलं? मायनस 4x 7 हे 0, किती आलं? मायनस 4 आलं. झालं. आता काय? एफ डबल डॅश सॉरी आता एफ एक्स झालं, एफ डॅश एक्स झालं, एफ डबल डॅश एक्स झालं. आता एफ डॅश एक्स इक्वल टू 0 घ्यायचं. आता काय? एफ डॅश एक्स इक्वल टू 0 घ्या, म्हणजे काय आलं? एफ डॅश एक्स इक्वल टू 0 गिव्ज किती आलं बघा, हे मायनस 4x प्लस 120 इक्वल टू 0. याचा अर्थ किती आलं मग? मायनस एक्स इक्वल टू मायनस 120, मायनस मायनस काय झालं? कॅन्सल. एक्स इक्वल टू 120 डिवायडेड बाय 4, याचा अर्थ 4 एक 4 4 3 12, 0 किती आलं? 30. किती आलं हे? 30, म्हणजे एक्स इक्वल टू किती आलं? एक्स इक्वल टू 30. आता हे एक्स व्हॅल्यू कुठे ठेवायची आहे? इथं पुटअप करायची. याचा अर्थ काय आला हे? एफ डबल डॅश 30 इक्वल टू किती आहे? मायनस 4, पुढे एक्स वगैरे काहीच नाही. याचा अर्थ इथे मायनस आलं म्हणजे काय आलं हे? लेस दॅन 0, लेस दॅन 0. याचा अर्थ व्हॅल्यू किती आली आपली मग? एक्स सी 30. याचा अर्थ काय झालं मग तुमचं? देअरफोर एफ एक्स इज मॅक्झिमम, देअरफोर एफ एक्स इज मॅक्झिमम ॲट किती? ॲट एक्स इक्वल टू 30. झालं. एफ एक्स इज मॅक्झिमम ॲट एक्स इक्वल टू 30. समजलं? ते काय नाही, तुम्हाला फक्त एफ एक्स काढलं की एफ डॅश आणि एफ डबल डॅश फक्त काढायचं आहे, आणि तुम्हाला त्या ठिकाणी सोल्युशन तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे. तुमच्याकडे हे एक्झाम्पल आहे ऑलरेडी, फक्त मी तुम्हाला गिव्हन लिहिले. एक्झाम्पल लिहिण्यापेक्षा तुम्हाला काय केलं? गिव्हन लिहिलं आहे मी ते. ठीक आहे. हे एक्स सी दिले, टोटल कॉस्ट दिले, प्राईस दिले, आणि प्रॉफिट इज मॅक्झिमम फॉर हॉट युनिट्स म्हटलं आहे. याचा अर्थ प्रॉफिट आपला काढावं लागेल, कारण प्रॉफिट मॅक्झिमम म्हटलं आहे. याचा अर्थ प्रॉफिट म्हणजे काय? पाय म्हणतो आपण त्याला, आर मायनस सी. याचा अर्थ आर आहे का आपल्याकडे? नाही. त्यामुळे आपला आर काढावं लागेल. आर इक्वल टू काय? पी एक्स आहे. आर इक्वल टू पी एक्स, इथं पीची व्हॅल्यू लिहिली, इन टू एक्स लिहिलं, हे झालं मल्टिप्लाय केलं की हे झाली आरची व्हॅल्यू. आरची व्हॅल्यू झाली की आता मग पायची व्हॅल्यू, देअरफोर पाय इक्वल टू मग काय येणार तुमचं? आर मायनस सी. हे आरची व्हॅल्यू मायनस सीची व्हॅल्यू, आणि हे कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला हे प्रॉफिट मिळाला. आता याचा अर्थ हे प्रॉफिट म्हणजे थोडक्यात काय आपल्या भाषेत? एफ ऑफ एक्स हे झालं एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स झालं की एफ डॅश एक्स, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा, परत त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला की एफ डॅश एक्स इक्वल टू 0 घ्या, त्याच्यावर एक्सची व्हॅल्यू काढा, आलेली एक्सची व्हॅल्यू
सेकंड डेरिवेटिव मध्ये पुट अप करा, सेकंड डेरिवेटिव काय इथं पुट अप करायचे. ओके, म्हणजे तेच प्रोसेस तुम्हाला फक्त आहे. मॅक्झिमम मिनिमम म्हणलं की तुम्हाला हे एफ एक्स आलं पाहिजे, एफ डॅश एक्स आणि एफ डबल डॅश आलं पाहिजे. एफ एवढं काढलं की एफ डॅश एक्सवरून एक्सची व्हॅल्यू काढायची, ती व्हॅल्यू एफ डॅश एफ डबल डॅशमध्ये पुट करायची. ठीक आहे, झालं प्रोसेस असताना काय केलं ते. ठीक आहे, मी तुम्हाला मॅक्झिमम आणि मिनिमम या व्हॅल्यू तुम्हाला काढता येतील. ठीक आहे, आणि आपलं आता नेक्स्ट आर्टिकल बघूया, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन इकॉनॉमिक्स. लास्ट आर्टिकल याच्यामधलं येते, तीन पार्ट आपले झालेत आत्तापर्यंत. ठीक आहे.